नाशिकचं कारागृह सध्या कैद्यांचा मृत्यूखाना ठरलाय. अनेक कैद्यांचे मृत्यू कागदावर नैसर्गिक दिसत असले तरी त्यामागे सुनियोजित षडयंत्र असल्याची चर्चा आहे. अनेकदा तुरुंग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कैदी दगावत असल्याची तक्रार होतीये. हे आहे अहमदनगरच्या सोनई मधल्या तिहेरी दलित हत्याकांडातला आरोपी पोपट करंदलेचं घर. 24 जून रोजी नाशिक कारागृहात पोपटचा मृत्यू झालाय. कागदोपत्री याचं कारण दिलं गेलं हृदयविकाराचा झटका. मृत्यू होण्यापूर्वी 4 दिवस आधीच पोपटला अर्धांगवायूचा झटका आला होता. मात्र तरीही त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं नाही. त्याला योग्य वेळी उपचार मिळाले असते तर तो बचावला असता असं त्याच्या नातलगांचं म्हणणं आहे. प्रशासनाचं काम होतं की ते ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस आम्हाला त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती की तुमचे नातेवाईक आजारी आहे, तुम्ही भेटून जा. एकदम ते एक अशी सिरियस परिस्थिती आल्यानंतर जर आम्हाला कळवत आहेत तर त्यानंतर आम्हीही काही करू शकत नाही. पोपटला योग्य उपचार मिळावेत यासाठी कारागृहात याच खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या अन्य कैद्यांनी उपोषण केलं होतं. मात्र आपल्याला उपचारांची गरज नसल्याचं कारागृह प्रशासनानं पोपटकडून लिहून घेतल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्याच्या प्रकृतीबाबत माहिती फोन करून तात्काळ देता आली असती, मात्र त्याऐवजी घरी पोलीस पाठवून माहिती देण्यात आली. आता किमान अन्य कैद्यांच्या बाबतीत असं दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा पोपट करंदले यांच्या नातलगांनी व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक केलं की अनावधानाने तो शासनाचा प्रश्न आहे, पण आता असं बाकीच्या कैद्यांवर असं होऊ नये का? बाकीही तिथं असं माणसं म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं जावं, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर तेही जगतील. असं जर एकदम दुर्लक्ष केलं तर ते कसे जगणार तिथं? आणि इतक्या उशिराने नातेवाईकांना कळवण्यात येतं. कारागृहातील आरोपींना मानवतेच्या दृष्टिकोनातून वागणूक दिली जात नसल्याच्या अनेक गंभीर तक्रारी झाल्यात. तसंच कैद्यांपर्यंत मनी ऑर्डर किंवा पत्र पोहोचवली जात नसल्याचाही आरोप होतोय. कैद्यांना माणूस म्हणून वागवलं जावं अशी किमान अपेक्षा त्यांच्या नातलगांकडून व्यक्त केली जाते. मकरंद घोडकेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, नेमकं नाशिक कारागृहामध्ये घडतंय तरी काय? एकीकडे मोबाईल प्रकरण ताजं आहे, त्याचा आपण पाठपुरावा केलेला आहे. मोबाईल कसे कैद्यांपर्यंत पोहोचतात हेही आपण दाखवलेलं आहे. आणि आता ही आणखीन गंभीर बाब, ते म्हणजे कारागृहातच कैद्यांचे मृत्यू होत आहेत आणि ते घडवले जात आहेत, सुपारी घेऊन मृत्यू घडवले जात आहेत असंही म्हटलं जातंय, असा आरोप होतोय. तुरुंग कर्मचारी तक्रारी करत आहेत, माध्यमांमध्ये ही बाब समोर येते, तरी सुद्धा यावर कारवाई होत नाही. नेम पाणी कुठे मुरत आहे? खरोखरच हा भ्रष्टाचार इतका खोलवर रुजलेला आहे का? खरं म्हणजे ही पाळेमुळं खूप खोलवर गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि फक्त नाशिकचंच कारागृह नाही, राज्यातल्या अनेक कारागृहांमधली ही परिस्थिती आहे, भयावह अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी अनेक महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात, आज ठाण्याची घटना आपल्याला माहितीच आहे, ठाण्यामध्ये एका महिलेला किती क्रूरपणे तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मारलं आणि त्याचा खटलाही या ठिकाणी सुरू आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की कसं सुडाचं नाट्य या ठिकाणी सुरू असतं. जर पोलीस अधिकाऱ्यांचं ऐकलं नाही आणि पोलीस अधिकाऱ्यांना पैसे दिले गेले नाही तर त्यांच्या मनासारखी कामं होत नाही, त्यांना इलाज दिला जात नाही, त्यांना सिव्हिल जिल्हा रुग्णालयात नेलं जात नाही, अन्यथा त्यांच्या नातेवाईकांनाही कॉल केला जात नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी पैसा द्यावा लागतो, त्याच्याशिवाय कुठलंच काम होत नाही. आणि त्यामुळे हे कैदी जे आहेत ते या ठिकाणी त्रागा करतात, कधी कधी अधिकाऱ्यांनाही मारतात आणि त्यातून सगळे प्रकार हे सगळे वाढताना दिसतात. याची सगळी पाळ्यामुळं जी आहे ती सगळी या ठिकाणी होणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये आहे. बदल्यांमध्ये होणारा जो मोठ्या प्रमाणात पैसा या ठिकाणी, आत्ताच ज्या नुकत्या बदल्या झाल्या आहेत त्या संपूर्णपणे राज्यपालांचे जे काही निर्देश आहेत, दिशानिर्देश कशा पद्धतीनं बदल्या झाल्या पाहिजेत, त्या संपूर्ण धाब्यावर ठेवून या संपूर्ण बदल्या झाल्या आहेत. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की पैसे दिले की काहीही कुठलाही नियम बदलवता येतो, कुठलाही अधिकारी कितीही मोठ्या वर्गाचा अधिकारी असेल तो सुद्धा संपूर्ण चुकीची कामं या ठिकाणी करतो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे. धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.